ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निष्काळजीपणाचा फटका आता वावेगर, कंचाड, गोरे आणि खानिवली या प्रमुख गावांसह इतर प्रवाशांना भोगावा लागत असून मोठा वळसा घेऊन या स्थानिकांना बाजारपेठा आणि दवाखाने गाठावे लागतात। कंचाड, गोरे, खानिवलीकडे जाणारा प्रमुख रस्ता मोरीच्या अपूर्ण कामांमुळे बंद झाला असून गेल्या 4 महिन्यापासून या मोरीचे काम संथगतीने सुरू होते, परंतु अजूनही हे काम अपूर्ण अवस्थेत असून अचानक झालेल्या पावसामुळे पर्यायी रस्ताच वाहून गेला। परिणामी यामुळे या रस्त्यावरून होणारी तिन्ही बाजूची वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे, त्यामुळे गोरे भागातील नागरिकांना हमरापूर मार्गे वळसा घेऊन मनोर गाठावे लागते, तर खाणिवली भागातील नागरिकांना वाड्यामार्गे मनोरला जावे लागते, तर वावेगर भागातील नागरिकांना सर्वात मोठा जवळपास 20 ते 30 किमी वळसा घेऊन वाडा व मनोर गाठावे लागते। यामुळे स्थानिक नागरिक व या रस्त्याचे प्रवास करणारे प्रवासी ठेकेदाराच्या मनमानी कारभाराला वैतागले असून आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत। शासनाने गोराफाटा ते खानिवली या महामार्गावर गोराफाटा आणि खानिवली येथे तब्बल 89 लाखाच्या 2 ब्रिजच्या कामाला मान्यता दिलेली आहे। मार्च 2020 साली हे काम मंजूर झालेलं असतानाही कंत्राटदारानं मार्च 2021 साली कामाला सुरुवात केली। तब्बल 1.5 महिना हा महामार्ग ब्रिजसाठी खोदून ठेवलेला होता। त्यानंतर मे 2021 साली म्हणजे 1.5 महिन्यानंतर ह्या कामाला सुरुवात केल्यानंतर पडलेल्या अवकाळी पावसानं येथील तयार केलेला पर्यायी महामार्ग धुवून गेला। त्यामुळे येथील नागरिकांचे, येथून जाणाऱ्या वाहन चालकांचे प्रचंड हाल झालेले आहेत। जवळपास 10 ते 12 किलोमीटरचा फेरा टाकून सर्व वाहन चालकांना प्रवास करावा लागतो। त्यामुळे माझं PWD अधिकाऱ्यांना आणि कंत्राटदाराला सांगणं आहे की तात्काळ हा ब्रिज तुम्ही नियमानुसार, निकषानुसार पूर्ण करा, नाहीतर पडलेल्या येणाऱ्या पावसाळ्यामध्ये जनतेचे आणि वाहन चालकांचे प्रचंड हाल होतील आणि त्यामुळं जर काही येथील नागरिकांचा जो मनस्ताप होईल त्याला सर्वस्व PWDचे अधिकारी आणि कंत्राटदार जबाबदार राहील। त्याचप्रमाणे जवळपास 1.5 कोटीचा गोराफाट्यापासून देवळीपर्यंत 1.5 कोटीचा जो रस्ताचं काम होतं तेही कंत्राटदारानं अतिशय निकृष्ट केलेलं आहे। हे जे निकषानुसार दिलेलं कामही निकषानुसार पूर्ण केलेलं नाही, त्यामुळं हा महामार्गसुद्धा 9 तारखेला महामार्गसुद्धा पावसाळ्यामध्ये धुवून जाण्याची शक्यता आहे। त्यामुळं PWDला सांगणं आहे की येणारा ब्रिज निकषानुसार, नियमानुसार चांगल्या प्रकारे दर्जेदार बनवून घ्या आणि रस्त्याचं जे बाकी राहिलेलं काम आहे तेही तात्काळ बंद करून घ्या, नाहीतर होणारं नुकसान हे जनतेचं होईल आणि पर्यायी यानं जनतेचा रोष निर्माण होईल। त्याच्यामुळं जो शासनाचं नुकसान होईल आणि जनतेचा रोषाला सर्वस्वी जबाबदार PWDचा अधिकारी आणि कंत्राटदार राहील याची ठाम नोंद घेण्यात यावी।